श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज संचलित SBGI मार्फत चालवले जाणारे सर्व कोर्सेस इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक फार्मसी मॅनेजमेंट या सर्व फॅकल्टीजमार्फत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संजय भोकरे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हिरे स्टेशन रोड परिसरात नशेबाज तरुणांची अद्यापही दहशत सुरूच आहे। मंगळवारी चाकूचा धाक दाखवून 5 जणांनी 6 दुकानांवर दरोडा टाकलाय। पोलिसांनी प्रसंगावधान राखून तातडीने 3 जणांना जेरबंद केले। मिरज बस स्थानक स्टेशन रेल्वे स्टेशन परिसर येथे नशेबाज तरुणांची दहशत लूटमारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। नशा करण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी दुकानदार आणि प्रवाशांची लूट करण्याचे कित्येक प्रकार यापूर्वी घडले आहेत। गांधी चौकी पोलिसांनी कारवाई करून सुद्धा असे लुटण्याचे प्रकार सुरूच आहेत। काल रात्री अशीच एक घटना घडली आहे। 5 नशेबाज तरुणांनी चाकूचा धाक दाखवून 6 दुकानांवर दरोडा टाकला। दुकानात जाऊन चाकूचा धाक दाखवून हेडफोन चप्पल पॅन्ट घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने रोहन राजाराम जाधव अजुरुद्दीन नैरुद्दीन अबू फजल भाऊ उर्फ असिफ शकील मुल्ला या तिघांना ताब्यात घेतले। 5 पैकी 2 दरोडेखोर पळून गेले। 5 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी नशेबाज तरुणांना घटनास्थळी आणून गुन्ह्याची माहिती घेतली। या ठिकाणी असे लुटीचे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस चौकी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना चिंता कायम राहिली। 24 तासात नवे 498 रुग्ण आढळलेत। याशिवाय 16 रुग्णांचा मृत्यू झालाय आणि 545 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 67 रुग्ण आढळलेत। तसेच आटपाडी तालुक्यात 49 रुग्ण कडेगाव तालुक्यात 61 रुग्ण खानापूर तालुक्यात 56 रुग्ण पलूस तालुक्यात 16 रुग्ण तासगाव तालुक्यात 53 रुग्ण जत तालुक्यात 20 रुग्ण कवठेमहंकाळ तालुक्यात 45 रुग्ण मिरज तालुक्यात 85 रुग्ण शिराळा तालुक्यात 8 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 38 रुग्ण आढळले। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,90,073 रुग्ण आढळले। त्यापैकी 5,005 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 1,80,930 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 4,138 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। त्यापैकी 4,138 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे यांना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज इस्लामपूर आणि शिराळा येथे महाडिक समर्थक भाजपा आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। माजी नगरसेवक सतीश महाडिक म्हणाले, भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे त्यांनी बेकायदेशीररित्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली। याचा आम्ही वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहर भाजपा आणि महाडिक युवा शक्ती इस्लामपूर यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो। सागर खोत म्हणाले, अफगाणिस्तानामधील तालिबानी परिस्थिती आज महाराष्ट्रात या तिघाडी सरकारने केली आहे। जनतेची कामे करण्यापेक्षा कुरघोडीच्या राजकारणात आघाडी सरकारला रस आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करून रयत क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देतो। शिराळ्याचे नगरसेवक केदार नलवडे म्हणाले, महापुराची शेतकऱ्यांना मदत या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत फक्त खुनशी राजकारण आघाडी सरकारमधील काही मंत्री करतात। म्हणूनच शिराळा तालुका भाजपा आणि महाडिक युवा शक्ती शिराळा तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत। काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाबाबत आमदार विक्रमसिंग सावंत आणि वसंतदादा पाटील कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यात चुरस निर्माण झाली, त्यामुळे पक्षात वादविवाद सुरू आहेत। जिल्हाध्यक्ष पदाबाबत वाद न करता समन्वयाने तोडगा काढावा अशी सूचना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या। जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार विक्रमसिंग सावंत आणि युवा नेते विशाल पाटील यांच्यात चुरस आहे। जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रभारी HK पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती। यामध्ये दोघांच्या नावाला पसंती मिळते। जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये कदम आणि पाटील गट असा वाद आहे। या वादामुळे जिल्हाध्यक्ष पदाची निवड लांबणीवर पडली आहे। या वादावर तोडगा काढण्यासाठी या संदर्भात मुंबईत HK पाटील यांनी मुंबईत बैठक घेतली। या बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे वसवराज पाटील, उपमहापौर उमेश पाटील उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्य व धोरण समितीच्या सदस्य विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑमवेट यांचं आज निधन झाले। डॉ गेल यांनी बुद्ध फुले आंबेडकर मार्क्स यांच्या व स्त्रीमुक्तीवादी विचारांची तसेच संत साहित्यांची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणली आहे। तसेच संशोधक लेखिका स्त्रीमुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ आदिवासी चळवळींमध्ये पायाला भिंगरी
लावून झपाटल्यासारखं काम त्यांनी केलंय. डॉक्टर गेल यांच्या वयाच्या 81व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. गेल यांच्यावर गुरुवारी सकाळी कासेगाव येथे क्रांतीवीर बापूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल यांना लॉकडाऊन नंतर चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच भारत पाटणकर यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विद्यार्थी दशेपासूनच वेगवेगळ्या चळवळींमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभार राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. कोडोली येथील मायलेकींनी चिकुर्डेच्या वारणा नदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रेश्मा अमोल पारगावकर आणि ऋता अमोल पारगावकर असं आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. आई रेश्मा हिचा मृतदेह सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ऐतवडे खुर्द येथील वारणा पुलाजवळ नदीत सापडला, तर दुपारी 4च्या सुमारास पुलाच्या 300 मीटर अंतरावर मुलगी ऋताचा मृतदेह सापडलाय. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ऐतवडे खुर्द नदीवर माळ्याची मळी येथे नदीपात्रामध्ये 36 वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. कुरळा पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. चिकुर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले यांना मंगळवारी रात्री 11:30 मृत मायलेकी चिकुर्डे वारणा नदीच्या पुलावर बसलेल्या होत्या. भोसले यांनी दोघींना का बसलं आहे असं विचारताच आम्ही धार्मिक विधीसाठी थांबल्याचं त्यांना सांगितलं. आज भोसले यांना त्या ठिकाणी एक लिहिलेला कागद आणि मोबाईल सापडल्याची माहिती भोसले यांनी कुरळ पोलीस स्टेशनला दिली. यावरून या दोघी कोडोली येथील असल्याचं समजलं. आज दिवसभर कोल्हापूर येथे रेस्क्यू टीमला बोलावून बोटीच्या माध्यमातून पोलीस मुलीचा शोध घेत होते. अखेर 4 वाजता ऐतवडे खुर्द वारणा नदी पुलाच्या 300 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह मिळून आला आहे. स्टेशन चौकातील LBTच्या जुन्या इमारतीमध्ये आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 30 ते 40 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. तर महापालिकेच्या 20 खांडेकर अभ्यासिकेला कार्पोरेट लुक दिला आहे, त्यामुळे विद्यार्थी आता अद्ययावत अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेसह इतर अभ्यास करणार आहेत. कापडणीस म्हणाले, स्टेशन चौकातील LBT कार्यालयाच्या 2ऱ्या मजल्यावर अत्याधुनिक असे आयुर्वेदिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. आधुनिक आयुर्वेदिक उपचाराची सोय तिथे उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी केरळमधील आयुर्वेदिक उपचार पद्धतीप्रमाणे पंचकर्मसह अन्य उपचारही होतील. खालच्या मजल्यावर विवाह नोंदणीचं कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यालयाचा लुक कार्पोरेट असणार आहे. विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे, जेणेकरून नागरिक स्वतः घरात बसून विवाह नोंदणीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करू शकतील. केवळ सह्यांसाठी लोक या ठिकाणी येतील असा मानस आयुक्तांनी व्यक्त केलाय. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारीसाठी ही अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध करून देत आहे. अत्यल्प दरात ही अभ्यासिका अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येते. इस्लामपूर शहरातील जनता डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या साथीने त्रस्त झाले, मात्र इस्लामपूर नगरपालिकेला याचे फारसे गांभीर्य नाही. नगरपालिकेने येत्या 10 ते 12 दिवसात शहरात औषध फवारणी आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्ही 5 सप्टेंबर नंतर संपूर्ण शहरात औषध फवारणी करू, असा इशारा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलाय. उपनगराध्यक्ष दादासो पाटील म्हणाले, नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराने शहराची अवस्था बिकट झाली. शहरात नियमित आणि स्वच्छ पाणी पुरवठा होत नसून काही भागात गढूळ पाणी येते. युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलने करून सत्ताधाऱ्यांना जाग आणावी. नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठवलाय. शहरातील रस्त्यांची अवस्था पानंद रस्त्यांसारखी झाली आहे. शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, शहरातील नागरी सुविधांचा बोज वारा उठला आहे. सत्ताधाऱ्यांनी शहर 15 वर्ष मागे नेले. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही आंदोलन न करता प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात औषध फवारणी करू. मिरजेत वखारबाग परिसरात सुखवस्तू व्यवसाय करणाऱ्या वृद्ध महिलेस भीती घालून दिशाभूल करून पोलीस असल्याची बतावणी करून अंगावरील सुमारे 1.25 लाख रुपयांचे दागिने फसवणूक करून काढून घेतल्याची घटना घडली आहे. कांताबाई होणवार यांचे मुंगीपीर वखारबाग येथे छोटासा व्यवसाय आणि किराणा दुकान आहे. काल दुपारी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून 2 इसमानी येऊन त्यातील एक गाडीवरून उतरून वृद्ध महिलेजवळ येऊन, तुम्ही मास्क घातला नाही, तुम्हाला 2000 रुपये दंड करणार, अशी भीती घालून व्यवसायाच्या ठिकाणी मास्क घालत नाही आणि एवढे दागिने घालून बसला आहात, दागिने काढून ठेवा, अशी दमदाटी करून गळ्यातील दागिने काढल्यानंतर ती पिशवीत ठेवल्यानंतर तुम्ही ते गांजा विक्री करत आहात याची तपासणी करत असताना दागिने हातोहात लंपास करून पळ काढलाय. याबाबत वृद्ध महिलेला बसवून दमदाटी करून दिशाभूल करून
महिलेस 1,25,000 रुपयांचे हातातील गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतल्याची घटना घडली आहे। याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे।